बिहारचा बिहारच्या निवडणुकीची मतमोजणी ही सुरू झालेली आहे सात ते आठ राऊंड्सनंतर आत्ता कुठे ट्रेंड सेट होताना दिसत आहेत त्यामध्ये एन डी ए आघाडीवरती आहे तर महागठबंधन पिछाडीवरती आहे बिहारमध्ये एन डी ए महाआघाडीत चुरस आहे काटेकी टक्कर आहे एन डी ए एकशे सोळा जागांवर आघाडीवरती आहे भाजपनं मोठी सरशी साधलेली दिसते आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप कदाचित पुढे येईल असंही आत्ता तरी आहे त्यानंतर गेल्या वेळेस ऐंशी जागा घेऊन आर जे डी राजद पुढं होतंय यावेळेस भाजप कदाचित बाजी मारेल की पुन्हा आर जे डीच क्रमांक एकचा पक्ष बनेल हे बघायचं आहे जे यू सत्ताधारी जे यू मात्र कमी जागा मिळताना दिसत आहेत काँग्रेसनं सुद्धा निराशा केलेली आघाडीमध्ये दिसते आहे बावीस जागांवरच काँग्रेसला सध्या आघाडी दिसते आहे सत्तावीस जागा ह्या काँग्रेसकडं आहेत त्या मानानं काँग्रेसच्या जागा ह्या कमी होताना दिसत आहेत राजद काँग्रेसमध्ये जी आघाडी झाली महागठबंधनची त्यामध्ये काँग्रेसला सत्तर जागा सोडण्यात आला आहे त्या मानानं काँग्रेसचं यश कसं असेल यावर सगळा खेळ आहे तेजस्वी यादव अर्थात त्यांनी मुसंडी मारली आहे स्वतःच्या बळावर मारली आहे पण ती त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाते का हे बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे एन डी एनं बहुमताचा आकडापर्यंत झेप घेतलेली आहे एकशे बावीस जागांवरती एन डी एचे उमेदवार आघाडीवरती आहेत बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस आमदारांची विधानसभा आहे म्हणजे विधान मॅजिक फिगर बहुमताचा आकडा हा एकशे बावीस आहे एन डी एक्झॅक्ट एकशे बावीस ठिकाणी आघाडीवरती आहे त्यांचे उमेदवार तिथे त्या आघाडीवरती आहेत महागठबंधन हे एकशे दहा ठिकाणी त्यांचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत त्यामध्ये आर जे डी अर्थात त्यांची संख्या जास्त आहे सत्याहत्तर ठिकाणी आर जे डीचे उमेदवार हे आघाडीवरती आहे तर बावीस ठिकाणी वीस ते बावीस ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत पण एकूणच जर का आत्तापर्यंत जे ट्रेंड्स आलेले आहेत त्यामध्ये काटेकी टक्कर जरी दिसत असली तरी एन डी एनं सरशी साधलेली दिसते आहे पुन्हा सत्ताधारी एन डी एचं सरकार येईल की काय ही शक्यता आता दाट झालेली आहे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे आहेत भाऊसाहेब पुन्हा तोच विषय आहे काटे की काटेकी टक्कर आहे चुरस आहे एन डी ए अप्पर एज घेऊन आहे पण पर शेवटपर्यंत हा ट्रेंड असाच राहील असं दिसतंय का अशी जे दोन गोष्टी आहेत दोन हजार पंधराचं जे इलेक्शन झालं तेव्हा देखील अशीच थोडी गडबड झाली होती सुरुवातीचे जे ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेस एन डी ए म्हणजे भाजप जे आहे ते आघाडीवर दाखवत होते पण नंतर ज्या गोष्टी आहेत त्या बदलत गेल्या इलेक्शन कमिशनचे आपण जर आकडे बघितले तर आत्तापर्यंत साधारणतः वीस ते तीस हजार इतक्या मतांची मोजणी झाली आहे बिहारमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज तीन लाख इतके मतदार प्रत्येक मतदारसंघात सरासरी आहेत त्यातलं सत्तावन्न टक्के मतदान झालं म्हणजे दीड लाख ते एक लाख साठ हजार इतकं मतदान झालं त्याच्यातलं तीस हजार काउंटिंग म्हणजे आत्तापर्यंत केवळ एक तृतीयांश मतं जी आहेत ती मोजलेली आहे त्याच्यामुळे हे एकदमच सुरुवातीचे ट्रेंड आहेत आपलं असं म्हणावं लागेल आणि ज्या अर्थी आकडे मागे पुढे जातात आणि इतक्या वेगाने मागे पुढे जातात याचाच अर्थ असा होतो की काटेकी टक्कर निश्चित तिथे चालू आहे पण मला वाटतं की, वा की जेव्हा पंच्याहत्तर हजार मतांचं काउंटिंग प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेलं असेल तेव्हा कुठे थोडेसे स्थिर जे ट्रेंड्स आहेत ते आपल्याला दिसतील त्यामुळे तुर्तास तरी असं दिसतंय की बहुतांशी जे पोल्स आहेत त्यांनी जी एक संभ्रमावस्था दाखवलेली होती म्हणजे चार पाच सीट्स मागे पुढे अशा पद्धतीचं संभ्रमावस्था दाखवलेली होती याला अपवाद फक्त इंडिया टुडे आणि लो लोकनीती सी एस डी एसचा जो पोल आहे ज्यांनी एक स्पष्ट बहुमत हे महागठबंधनला दाखवलेलं आपल्याला दिसून येतं कदाचित त्या दिशेने गोष्टी जाऊ शकतात आता या क्षणाला संभ्रमावस्था हे निश्चित आहे पण केवळ एक तृतीयांश मतांचीच मोजणी झालेली असल्यामुळे आता ठामपणे एन आघाडी मिळाली असं मात्र आपल्याला निश्चित म्हणता येणार नाही ठीक आहे सत्ताधारी जेडीयू पक्षाच्या कार्यालयामध्ये सेलिब्रेशनही सुरू झालेलं आहे आनंदोत्सव सुरू झालेला आहे कार्यकर्त्यांना दिसतंय की आपण सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरतो आहोत काही इनपुट्सही पक्ष म्हणून त्यांच्या पक्ष कार्यालयात आले असतील म्हणून तिथे विजयोत्सव साजरा होतोय आपण थेट जाऊया रामराजे शिंदे यांच्याकडे काय म्हणतायत बघूया बहार हो नितेश कुमार हो या घोषणा इथे येतात जेडीयूच्या कार्यालयामध्ये क्या आप बिहार में बाहर हो नीतीश कुमार हो ये घोषणा दे रहे हैं क्या मतलब कि सब अब आप, आपके साथी जो है यहाँ पे इकट्ठा हो गए अब हम, हम क्या लोग झूम हम लोग झूमने के लिए अब मिठाई बांटने के लिए तैयार हो गए हैं हम अच्छा। लोग की सरकार आ रही है एन सरकार आ रही है अच्छा। जय बिहार नीतीश नीतीश कुमार गए पूजा पाठ करके आए हैं हमारी नीतीश जी निकल रहे हैं फिर से मुख्यमंत्री बनने जा रहे हैं नीतीश कुमार जिंदाबाद नीतीश कुमार जी के चेहरे पे चुनाव हो रहा है और एनडीए की जीत नीतीश कुमार की वजह से है और 2005 हजार लगातार नीतीश कुमार बिहार में जीतते आ रहे हैं और एनडीए की सरकार बनाते आ रहे हैं बोल रहे कि दस लाख नौकरी देंगे तो ये चल रहा है नहीं बिल्कुल नहीं सुनिए तेजस्वी जुमला है जुमला तेजस्वी यादव तेजस्वी यादव की अभी अपनी खुद की इतनी क्षमता नहीं की अपने आप को नौकरी दे पाए आज जो नौकरी दी जा रही है वो जेडीयू बिहार की जनता ने रुके बिहार बिहार रुके, रुके। बिहार के के जनता जनता ने ने तय तय किया किया है कि है रुके रुके कि 10 लाख या 20 लाख नौकरी देने का विजन और कैपेसिटी किसमें है वो कैपेसिटी नीतीश कुमार जी में है नीतीश कुमार जी ने बिगड़ता बिहार को बनाने का काम किया है इसलिए नीतीश कुमार के आस्था जता करके तीर और कमल पर बटम दबा है और निश्चित रूप ऐसी राज्य आप क्या बोल रहे थे हम बोल रहे थे कहाँ से नौकरी देगा <laughs> वो तो खुद नहीं पढ़ा लिखा है हम बीए पार्ट वन के सदस्य नौवीं के मुख्यमंत्री देखेंगे लालू जी पंद्रह साल में मात्र चौरासी हजार को नौकरी दे सके और नीतीश कुमार जी पंद्रह साल में साढ़े सात लाख को नौकरी दी तो कहाँ से तेजस्वी जी नौकरी देंगे विकास विकास या, या जाती ये आ, हे दोनच मुद्दे होते आणि आता कार्यकर्ते जे आहेत ते घोषणा देत आहेत आणि एन डी सरकार होईल आणि फिरसे नितीश कुमार हो बिहार में बहार हो हे गाणं मात्र आता जे डी यूमधून ऐकायला मिळतंय कॅमेरामॅन राजेश रामरे शिंदे झी मीडिया पाटणा खरं तर हे कल जरी असले तरी ट्रेन सेट होताना दिसतोय की काय इतकी निर्णायक आघाडी सध्या एन आहे थोड्या वेळापूर्वी जेव्हा सीसॉ म्हणजे चढउतार होत होते तेव्हा काही आर जे डी समर्थकांनी देवी यांच्या घरी मासे आणले तिकडे मासे हे शुभसकून म्हणून वापरले जातात आपल्याला आठवत आहे की एक्झिट पोलच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शेवटचं मतदान झालं परवा तेव्हा देवी यांच्या घरी साप निघाला आणि मग सगळं बोलायला लागले की काय अपशकून झाला की काय आणि रामराजे शिंदेंनीच तेव्हा मला हे सांगितलं ऑन एअर की तिकडे साप निघालेला आहे गडबड चाललेली आहे त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की तेजस्वी यादव यांना काही अपशकून होतोय की काय तर मी तेव्हा हसण्यावर ते सगळं नेलं आणि आता मासे आणले गेलेले आहेत ते शुभशकून आहेत तर ते कार्यकर्ते जे मासे घेऊन आलेले आहेत ते काय म्हणतात बघूया तेजस्वी यादव यांच्यासाठी ते मासे आणलेले आहेत मछली या आई गई आहे आम्ही रहे आहे और ह्या पे, याँ पे याँ जो तेजस्वी यादव के जो चाहते चाहते और उन्होंने ये मछली लाई है जिंदा मछली है और तेजवी जी के नाम से मछली लाया है और ये शुभ संकेत दो हजार पंद्रह में लाए थे तो लालू बाबू थे उस समय बदलाव हुआ था आज लालू बाबू को समर्पित कर रहे हैं हमारे लालू बाबू के मछली पसंदा चीज है और जब शुभ संकेत होता है और ये शुभ संकेत का चीज है कि जब जब मछली लाए बदला हुआ है फिर बदलाव होगा दूसरा पार कर रहे हैं और तेजस्वी जी मुख्यमंत्री बने जा रहे हैं इसलिए मछली लाएस्वी तेजस्वी तेजस्वी यादव के लिए और तेज प्रताप यादव के लिए दो मछली लाई गई है क्या कारण है मछली लाने का शुभ संकेत होता है हाजीपुर से लाए भगवानपुर केदार यादव हूँ हम बराबर लाते हैं दो में लाए थे तो बदलाव हुआ था फिर बदलाव होने जा रहा है इसलिए हम लाए हैं की मछली

ये 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 है है गिफ्ट देण्यासाठी ते आणलेले आहेत कारण शुभ संकेत आहेत बिहारमध्ये मासोळी अर्थात मच्छी ही शुभ संकेतासारखी वापरली जाते आणि ती तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यशस्वी हो त्यांचं सरकार यावं यासाठी त्यांच्या समर्थकांनी ती देवी यांच्या घरी आणलेली आहे रामराजे शिंदे हे म्हणाले ते जिवंत मच्छी आहे तो हे कैसे आई आहे कोणसे पाणीमे कोणसी आहे मला वाटतं रोहू किंवा कटला असावी मग थोडी आकाराने मोठी दिसत होती तुम्ही फिश एक्सपर्ट आहात म्हणून विचारतो केतन वैद्य नाही तिकडे गोड पाण्याचं मसली असते आणि इलेक्शन मध्ये माहोल खूप खारा झाला होता अच्छा <laughs> तर आता बारा साडेबारापर्यंत मैत्री शिजवावं लागेलच तर इलेक्शन जिंकून शिजवतील का हारून शिजवतील याच्यावर आपण मच्छी खातील मच्छी खातील अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे फिश एक्सपर्टही आहेत आणि ते खवय्ये सुद्धा आहेत ते दिसतच आहे मी जातोय केशव उपाध्याय आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत याशिवाय आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे सुद्धा आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे मी इम्तियाज जलील एम आय एमचे खासदार सुद्धा आहेत त्यांचा लुक चेंज झाला त्यामुळे दुरून ओळखता येत नाही पण इम्तियाज जलील आहेत यस खासदारकीचा मान म्हणून मी त्यांच्याकडे आधी जातो आहे जलील एम आय एमने बी बहुत व्हा पे अपने उमेदवार खडे किए थे उसका खामियाजा किसको बैठा है काँग्रेस आर जे डी बैठा है या बी जे पी जे डीू कोठा आहे हमे तर ॲसा रहा है की जे डी जे यू बी जे पी फायदा होगा मैं तुम्हारा हाँ हाथ प्रश्न मराठी के समझा मराठी उत्तर दिया <laughs> नहीं नहीं एक एक बात मैं ये बताना चाहता हूं कि अगर 250 सीटें हैं और 250 सीटों में से अगर हम एक 20 सीटों के ऊपर अगर इलेक्शन लड़ते हैं तो स्वाभाविक है कि हमारी भी राजनीतिक पार्टी है हम भी वहां पर एक एमएलए हमारा जीत चुके हैं आज से डेढ़ साल पहले जब वहां पर चुनाव हुआ था तो बहुत सारे लोग हमसे ये सवाल करते थे कि आप क्यों आए हैं करके लेकिन हकीकत ये है कि जब हम चुनाव लड़े वहां पर उस चुनाव के अंदर तो बहुत सारे विशेषकर कांग्रेस पार्टी वहां पर आई और उन्होंने कहा कि देखिए वोट काटने के लिए आए जबकि किशनगंज के अंदर जब हम सीट जीते तो मैं आपको आंकड़े बताना चाहता हूं कि हमारे कैंडिडेट को सत्तर हजार वोट लेकर वो जीता और कांग्रेस के कैंडिडेट को महज पच्चीस वोट मिले तो ये यकीन हमारी ताकत बढ़ते जा रही है हम पांच साल पहले गए थे छह सीटें लड़े थे उस वक्त जाकर हमने एक पौधा उगाकर आए थे अब हमारे को ऐसा लग रहा है कि उसके नतीजे आने वाले हैं तो अगर आप कहेंगे कि हमने बीस सीटें भी नहीं लड़ना तो मेरे हिसाब से ये बहुत ज़्यादा थी होगी करके लेकिन एक हमको अफसोस इस बात का ये है कि हम चाहेंगे कि कोई भी आ जाए लेकिन इस देश के अंदर भारतीय जनता पार्टी ने किसी भी राज्य के अंदर अब आना नहीं चाहिए भारतीय जनता पार्टी का बोरिया बिस्तर लपेटा जाना चाहिए था और ये जो न, न, नतीजे सामने आ रहे हैं या जो ट्रेंड्स सामने आ रहे हैं ये सबके लिए चौंकाने वाले हैं, क्योंकि मैं खुद दो हफ्ते वहां पर बिहार के अंदर था हकीकत तो ये थी कि जेडीयू के नीतीश कुमार साहब की जब सभा होती थी तो वहां पर जो कार्यकर्ता जमा होते थे तो ऐसा लगता था कि ये जेडीयू के कार्यकर्ता है लेकिन वहां पर जैसे ही नीतीश कुमार आते थे तो वहां पर वो आरजेडी के नारे लगाते थे तो इतना एंटी इनकम्बेंसी था लोगों की नाराजगी इतनी ज्यादा थी और इसके बावजूद ही भी अगर ये नतीजे आ रहे हैं तो चौंकाने वाले तो है लेकिन एक बात जातेयात में इतना कहना चाहूंगा कि हम बिहार का इलेक्शन इस मुद्दे के ऊपर लड़े हैं कि बिहार कितना पीछे है लेकिन हकीकत यह है कि देश हमारा इलेक्शन कंडक्ट करने में कितना आगे है यूएस के मुकाबले में अगर देखा जाए तो चार चार दिन वहां पर लग गए और हम चार घंटे के अंदर अब सरकार किसकी बनने वाली है ये तय करने वाले है तो एक पॉजिटिव साइन ये है कि हमारे जितने भी एक ये है कि जितने भी एनालिसिस आए थे कि आरजीडी बनने वाली है करके हमारी तो ख्वाहिश रहेगी कि भारतीय जनता पार्टी छोड़कर कोई भी आ जाए ये स्वागत आर्य है भारतीय जनता पार्टी ने इस देश के अंदर से अब इनका बोरिया बिस्तरा लपेटा जाना चाहिए ये हमारी एक ख्वाहिश है और देशवासियों की भी ख्वाहिश है लेकिन नतीजे जब आ रहे हैं तो यकीन हमको भी चौंकाने वाले हैं और दूसरे राजनीतिक पार्टियों को भी चौंकाने वाले हैं और मीडिया को भी ठीक है ठीक है यूएस इलेक्शन तो में बैलेट पेपर है आरजेडी है तो सर पत्रिका है हमारे इधर ईवीएम है ईवीएम है हा ही एक फरक आता ईवीएम विषय चर्चा करते नहीं आ कारण आता ई एम ई व्ही एमचा मुद्दा आपण सोडून दिलेला आहे मी सचिन सावंत यांच्याकडे जातो आहे सचिन सावंत ज्या पद्धतीनं हे ट्रेंड सेट होताना दिसत आहेत एन डी ए सरकार बनवत आहे कारण एल जी पी एन डी एचा भाग नाही आहे पण जसं आधी सांगितलं आहे चिराग वास पासवान यांनी की ते नरेंद्र मोदींचे हनुमान आहेत त्यांना जर का पाच सहा जागा मिळाल्या तर त्यासुद्धा एन डी एमध्ये सामील होतील त्यामुळे एन डी एचं सरकार बनू शकतं आत्ता तरी तशी परिस्थिती दिसते आहे सचिन सावंत नाही पहिली गोष्ट अशी की निश्चितपणे हे आता जे दिसत ते जवळपास जे मतदान एकूण झालेलं आहे त्याच्या दहा पंधरा टक्के आतापर्यंत मोजणी झालेली आहे अशा तऱ्हे जे चित्र आहे त्यामुळे थोडी वाट बघावी लागेल की खऱ्या अर्थानं हे निकाल ट्रेंड जे आहे ते सेट होण्याकरता थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे वस्तुत आश्चर्यकारक निश्चित आहे कारण एवढी अपेक्षा नव्हती भारतीय जनता पक्षाची जी आज एकोणसत्तर जागांवरती त्याची आता दिसते नरेंद्र मोदीजींचा ब्रँड देखील या कालावधीमध्ये लोकांनी त्यांच्याकडे निराशेनं पाहण्याची भूमिका घेतली होती ही या निवडणुकीमध्ये आपण पाहतो हो। म्हणजे मोदीजींना सोळा सभा घ्याव्या लाग लागल्या आणि मोदीजींच्या गया येथली सभेला म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं तर इलेक्शन कमिशननं त्यांना मुभा दिली होती कारण इतर नेत्यांना दहा हजाराची त्या ठिकाणी अट टाकली होती की दहा हजारापेक्षा जास्त गर्दी नसावी मोदीजींसाठी वीस हजारचा आकडा होता परंतु गयामध्ये अडीच हजारच लोक जवळपास आली होती पटनामध्ये पाच हजार देखील आली नव्हती त्यामुळे लोक थोडीशी पाठ फिरवत होती त्यामुळे हे जे निकाल आता दिसत आहेत ते निश्चितपणे मला असं वाटतं काय की आश्चर्यकारक तर आहेत एकंदरच या निवडणुकीच्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर गठबंधनला काही मिळेल किंवा गठबंधन हा सत्तेच्या जवळपास देखील येईल किंवा त्या ठिकाणी लढत देईल अशा तऱ्हेची देखील भूमिका कोणाची नव्हती सगळे अगोदरचे पोल दाखवत होते ज्या पद्धतीने आणि निश्चितपणे एक फार मोठा अडथळा गेल्या जर त्या ठिकाणी पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू हे एक फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन तयार होतं कारण एक मु, जो मोठा वर्ग जो आहे तो कास्ट बेस्ड वर्ग जो तिकडचं पॉलिटिक्स आहे ते त्यांच्याकडे झुकताना दिसतं सवर्ण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मागे जाताना दिसतात त्यामुळे जे आर संदर्भामध्ये आपण म्हणतो की मुस्लिम आणि यादव एवढाच भाग असतो वरे वोकल असतात निवडणुकीला मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रचार सभांमध्ये येतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त एक रिव्हर्स प्रोलरायझेशन इतर जातींचं दुसरीकडे होत असतं अशा तऱ्हेचं एक चित्र होतं आणि त्यामुळे ह्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये एक आव्हान होतं की हा जो एक प्रकारचा ग्रह आहे तो तोडून आर्थिक मुद्द्यांवरती लढावं जेणेकरून ज्या पद्धतीची आर्थिक दुरावस्था बिहारमध्ये पाहतोय विकास नाही आहे किंवा नोकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे तेचाळीस टक्के बेरोजगार आहेत या मुद्द्यांवरती निवडणूक लढायला ज्या ज्या करून त्या सगळ्या वर्गांना ते त्या त्याचा प्रभाव पडतो आणि बऱ्याच अंशानं ज्या पद्धतीनं त्या आम्ही ती निवडणूक तशा तऱ्हेनं लढलेलो आहोत आणि राहता राहायला भारतीय जनता पक्षाचा आणि एनडीएचा म्हणजे एकंदर एनडीएचा तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर त्याचाही अभ्यास करण्याची आता आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की जे जो नितीश कुमार ह्या निवडणुकीचा फेस होते तो फेस या निवडणुकीमध्ये डॅमेज झालेला दिसतोय आणि तो डॅमेज होताना त्याचे आकडे जे कमी झालेले आहेत त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव जो आहे पुढच्या भाजप बिहारच्या राजकारणावरती पडणार आहे एवढं मात्र निश्चित आहे त्याचे काय परिणाम महाराष्ट्रासारखे होतील का कशासारखे होतील हे आपण पाहूया परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ला डॅमेज करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये भाजपचा रोल राहिला आहे ज्या पद्धतीने एल जे आरएसएस आर एस लढली जाऊन तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ज्या पद्धतीची नावं आपल्याकडे येतात ते इतके आश्चर्यकारक आहेत की जे आर एस ची, ची, ची सगळी खास स्टॉलवर्ड जी लोक आहेत रामेश्वर चौरसिया असतील राजेंद्र सिंग हे एल जे पीच्या जाऊन लढले आणि ते जेडीयूच्या विरोधात जाऊन लढले हे निश्चितपणे इंजिनियर केलं गेलं होतं की जेडीयूला दाबण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते नितीश कुमारच्या लक्षात आलेलं आहे तर मला असं वाटतं की ह्याच्या पुढचं जे काही राजकारण बिहारच्या मध्ये होईल ते फार इंटरेस्टिंग असेल आ, सचिन सावंत इज टू अर्ली टू आस्क पण एक विचाराव असं वाटतं कारण महाराष्ट्रामध्ये आपण त्या अनुभवलं आहे उद्या जर काय असं झालं की भाजपच्या जागा खूप आमूलाग्र वाढल्या आणि जे यूच्या जागा फारच कमी झाल्या आणि जे यूला असं वाटलं की भाजपमुळं आणि एल जे पी आपल्या विरोधात लढल्यामुळं आपल्या जागा कमी झाल्या काही वेगळा प्रयोग महाराष्ट्रासारखा बिहारमध्ये होऊ शकतो मला आपण आठवत असेल की मी हा पहिला व्यक्ती होतो ज्या वेळेला महाराष्ट्राचे निकाल आले साडे नऊ वाजता जेव्हा आपण पहिले ट्रेंड आले होते त्यावेळेला मी असं म्हणलं होतं की काँग्रेस पक्षाची प्राथमिकता ही भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याची राहील यावरती बरीच टीका माझ्या पक्षाबद्दल पण झाली परंतु नंतर त्या सगळ्याच आमच्या नेत्यांचा विषय झाला मला असं वाटतं की बिहारमध्ये काय होईल हे बोलण्याचा अधिकार मला नाहीये आणि त्यामुळे ज्या काही परिस्थिती येईल त्या निश्चितपणे रोचक असतील एवढं मात्र नक्षल ठीक आहे आपल्यासोबत रवीकरण देशमुख आहेत मग मी केशव उपाध्याय यांच्याकडे जाणार आहे मला माहिती आहे केशव उपाध्याय हे बोलायला आतुर झालेले आहेत पण मला त्यांना निर्विघ्नपणे बोलतं करायचं आहे त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे माझ्याकडं आत्ता ब्रेकच्या पूर्वी वेळ कमी आहे म्हणून मग मी रवीकरण देशमुख यांच्याकडे जातो आहे रवीकरण देशमुख मला ना काही काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटतात एखाद्या निवडणुकीमध्ये विशेषतः दोन हजार चौदापासून की तुम्ही निवडणूक कशी प्लॅन करता म्हणजे याही निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्याचं जेव्हा मतदान सुरू होतं तेव्हा अकरा बारा इतक्या वाजता नरेंद्र मोदींच्या सभा दुसऱ्या टप्प्याच्या ठिकाणी सुरू होती दुसऱ्या टप्प्याचं मतदान जेव्हा सुरू होतं तेव्हा तिसऱ्या टप्प्याच्या ज्या जागा जा आहेत तिकडं कुठेतरी नरेंद्र मोदींच्या सभा सुरू होत्या म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदारांवरती टी व्हीच्या माध्यमातून का होईना नरेंद्र मोदी हे सतत त्यांच्यावरती बिंबवलं जात होतं भाजपकडून की नरेंद्र मोदी आहे इथे ते काहीतरी तुम्हाला सांगतायत तुम्ही मतदानाला जाता आहात ते आवाहन करतायत हा जो इलेक्शन स्ट्रॅटेजीचा आणि प्लॅनिंगचा भाग आहे भाजपनं मला असं वाटतं की ते सगळं गमक ओळखलेलं दिसतं आहे आणि भाजप त्यामध्ये इतर पक्षांपेक्षा जास्त सरशी साधत आहे मला म्हणजे खरं सांगतो हे एक पत्रकार म्हणून जाणवायला सुरुवात झाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधीपासून जेव्हा गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये भाजपाच्या मोदींचं नाव फायनल करण्यात आलं की देशाचे पुढचे नेते म्हणून आणि त्यानंतर मोदींनी देशभरात सभांचा धडाका लावला तर त्यावेळेस हे जाणवायला लागलं होतं की भाजपची काहीतरी एक वेगळी स्ट्रॅटजी आता तयार व्हायला लागलेली आहे आणि त्यांनी समाजमाध्यमं आणि प्रसारमाध्यमं याचा नीट अभ्यास केला आणि जनमानसावर पगडा ज्या माध्यमांचा जास्त आहे तिथे आपला प्रेझेन्स वाढला पाहिजे सतत आपण दिसत राहायला पाहिजे सतत आपलं काम दिसत राहायला पाहिजे या दृष्टीने त्यांनी जी काही स्ट्रॅटजी जी व्यूवरचना केली त्याची ही त्यांना ही फळं मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात मोदी स्वत हे खूप सजग असतात सावध असतात आणि सोबत अमित शहांची त्यांना साथ आहे या दोघांनी मिळून भाजपचं जे काय प्लॅनिंग केलं मला सांगा दोन हजार चौदाच्या आधीचा भाजपा आणि आत्ताचा भाजपा यामध्ये जर तुम्ही जर थोडक्यात फरक करायचा ठरवला तर काय आहे फक्त मोदी आणि अमित शहा बदललेत बाकी काय बदललं आहे दोघांशिवाय काहीच नाही ना सगळं सारखंच आहे इव्हन बिहारमध्ये बहुतेक नेत्या हे आयसोलेट झाले करोनामुळे किंवा क्वारंटाईन झाले इव्हन निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस बिहारला पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी ते करोना पॉझिटिव्ह निघाले म्हणजे महत्वाचे बिहारमधले नेते हे करोना पॉझिटिव्ह झाले आणि सगळा प्रचार एक हाती सबांचा हा मोदींनी उचलला आणि केंद्रीय मंत्री आले अगदी बरोबर भाज भाजपामध्ये सगळ्यात मूलभूत फरक काय पडला तर फक्त मोदी आणि अमित शहाचा राष्ट्रीय राजकारणातला उदय याच्याशिवाय भाजपामध्ये काही फरक पडलेला नाही सगळे सारखे आहेत सगळं सारखं आहे त्यांनी जी स्ट्रॅटर्जी इंट्रोड्यूस केली ती स्ट्रॅटर्जी ती व्यूहरचना आणण्यामध्ये काँग्रेस मागे पडला म्हणून हा फरक देशभराच्या पातळीवर आपण जो बघतो आहे तो जाणवतो आहे आणि हे शिकतो आहे आता काँग्रेस आणि काँग्रेस आणि इतर पक्ष शिवसेना वगैरे यांनी हे शिकायला सुरुवात केली आणि त्यांनी तोडीसतोड अशी यंत्रणा उभी करायला सुरुवात केली त्यामुळं थोडेफार बदल दिसत आहेत एवढाच हा फरक आहे बाकी काही फरक नाही ठीक आहे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ मंत्री माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे इनिशियल ट्रेंड्स आहेत आणि जे सुरुवातीचे कल आहेत त्यावर आधारित प प्रतिक्रिया आहे ते आहे ते काय म्हणतात बघा आणखी मला असं वाटतं दोन तीन तास थांबावं लागेल आपल्याला आणि त्याच्यानंतर हळूहळू जे आहे पिक्चर क्लिअर व्हायलाच आता हे फक्त हे मागे पुढे मागे पुढे आहेत आता मागच्या वेळेलासुद्धा लालोजी ज्या वेळेला होते बाहेर पाच वर्षापुढच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला अनेक चॅनल्सने दाखवलं होतं की ते फार मागे पडले पण ते सांगत होतं की नाही मी मागे पडलेलो नाही मी येणार निवडून आणि शेवटी जे आहे ते आणि तिथे सुमार ज्यावेळी एकत्र होते ते आले होते त्यामुळे थोडंसं आपल्याला थांबायला पाहिजे दोन तीन तासाने खरंच पिक्चर जे क्लिअर होईल महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा शिवसेनेच्याच वृक्षावर भाजपाची वेल चढलेली होती भाजपाचे काही एक दोन तीन आमदार या आले तर आले कधी नाही तर भाजपा महाराष्ट्रामध्ये नव्हती पण शिवसेनेचा हात धरून ते पुढे गेले आणि नंतर शिवसेनेलाच खाली दाबून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आपण पाहिलं काय झालं आहे ते तर त्यादृष्टीने ते सगळीकडे असं करतातच आहे आणि तिथेसुद्धा नितीश कुमारला त्या बाबतीमध्ये हाच प्रयोग झाला असेल आहे काट्याची टक्करच आहे आणि अजूनही जे आहे मला तरी विश्वास आहे की तिथे विरोधी पक्षाचं सरकार येईल आणि ज्या पद्धतीनं जे आहे अगदी बरोबरीनं दोघांचे जे आहेत रिझल्ट किंवा कोण पुढे आहे त्याच्याबद्दलचं जे जा उलहाण जे मी घेते साधारणपणे सा, तर तर, तर तेच पाहता पहिल्यासारखं बी जे पीची लाट राहिलेली नाही पहिल्यासारखं नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा राहिलेला नाही असंच दिसतं आहे तेजस्वी यादवचं जे आहे कौतुक करावं तेवढं थोडं आहे एकतर भाजपासारखा पक्ष आणि नितीश कुमार मुख्यमंत्री त्यांच्या विरोधात त्यांचे वडील जे आहेत ते एवढे वर्ष जे आहे तुरुंगामध्ये त्यांना ठेवून जे जावं लागलं ते तुरुंगामध्ये आहेत आणि अशा वेळेला त्याने एकट्याच्या जोरावर जो खरं म्हणजे ही निवडणूक पुढे नेलेली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे या निवडणुकीमध्ये जे डावे आहेत खास करून मालेसारखा जो पक्ष आहे त्यांनी चांगली कामगिरी केलेली दिसते आहे म्हणजे आघाडीत तरी सतरा ते अठरा ठिकाणी हे डावे उमेदवार हे आघाडीवरती आहे डाव्या पक्षांची चांगली मुसंडी ही बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये खास करून पश्चिम बंगालला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्या भागामध्ये जास्त दिसते आणि हा माले म्हणून जो एक पक्ष महागठबंधनमधला आहे ते चांगलं करतील त्यांनी उमेदवार चांगले दिले तिथले लोकनेते दिले स्थानिक पातळीवरची अशी चर्चा होती ती खरी होताना दिसते मी ब्रेक घेणार आहे पण ब्रेकनंतर मी केशव उपाध्याय भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे जाणार आहे मला माहिती आहे केशवोपाध्ये यांच्यासाठी हा पहिला असा एक काळ असेल की ते इतके वेळ न बोलता बसलेले आहेत आता जवळपास जवळपास अर्धा तासापासून ते सर्वांचं ऐकतायत आणि मला माहिती आहे की ब्रेकनंतर ते सलग बोलणार आहेत मी सुद्धा त्यांना बिलकुल अडवणार नाही आहे कारण त्यांनाच बोलायचं आहे एन डी एचं सरकार येऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये एन डी ए आहे भाजपचा परफॉर्मन्स हा खूप चांगला असू शकतो अशा स्थितीत भाजप दिसतं आहे केशव उपाध्याय यांना आपण रोखणारे कोण आहोत पण आता ब्रेक घ्यावा लागतोय ब्रेक नंतर जेडीयू आरजेडी खातील का हे पण विचार अच्छा जेडीयू आरजेडी बरोबर मासे खात केशोपाध्ये मासे खात नाहीत कारण त्यामुळे ते मासे खात बिहार मधले भाजपचे नेते मासे खात असतील तर माहिती नाही ठीक आहे बिहारमध्ये जेडीयू बरोबर ते मासे खाऊ शकतात फडणवीसांना मासे आवडतात फडणवीसांना चिकन आवडतं मासे आवडतात त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही पण केशोपाध्ये मासे चिकन खात नाहीत त्या पण केशोपाध्याय बोलतात आणि त्यांना बोलायचं आहे आणि ते खूप साचलेलं आहे त्यांच्यात ब्रेकनंतर पुन्हा आपण थेट केशवपाध्याकडे जाणार पुन्हा भेटूया ब्रेकनंतर